कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेल्या कर्नाळा नागरिक सहकारी बँकेत ज्या ग्रामपंचायतीने खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे पक्षप्रतोद यांनी केली. तसेच पनवेल तालुक्यातील उसरली ग्रामपंचायतीमधील नैना प्रकल्पात होत असलेली बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब थांबवावीत अशी जोरदार मागणीही त्यांनी या सभेत केली. भाजप प्रतोद अमित जाधव जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत कर्नाळा बँकेत खाते खोलणाऱ्या ग्रामपंचायतीचे पैसे अडकल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामपंचायतीचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडावे असे शासनाचे आदेश असतानाही पनवेल आणि उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कर्नाळा बँकेत खाते उघडले. या ग्रामपंचायतीचे 9 कोटी रुपये कर्नाळा बँकेत अडकले आहेत. त्याचा परिणाम ग्रामपंचायतीमधील विकास कामांवर होत आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाळा बँकेत खाते उघडले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमित जाधव यांनी केली. पनवेल उरण व खालापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कर्नाळा बँकेत खाते उघडली आहेत. त्यांचे पैसे अडकले आहेत या सर्वांची चौकशी केली जात आहे. ज्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सभागृहात दिली. पनवेल तालुक्यातील उसरली ग्रामपंचायत नैना प्रकल्पामध्ये आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. बांधकामांना परवानगी नैना देते पण येथील माजी सरपंचांनी बांधकामांना परवानगी दिली आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. या इमारतीमध्ये घर घेणारे लोक मध्यमवर्गीय आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक थांबविण्यासाठी जी बांधकामे उसरली ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहेत ती ताबडतोब थांबावीत अशी मागणी अमित जाधव यांनी केली. कर्नाळा बँकेमध्ये असून पनवेल तालुका आणि उरण तालुका या दोन्ही तालुक्या असतील या तालुक्यातील जवळजवळ 9 कोटीच्या वरती रक्कम ही आज ग्रामपंचायतीची रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये आहे. पण आमच्या कंडिशनला त्याचा कुठल्याही पद्धतीचा लेखाजोख नाही. आपल्या अशी जेव्हा पत्र व्यवहार झाला की लगेच आपण बिडोनं पत्र दिलं. बिडोनं पत्र दिल्यानंतर बिडोनी त्याच्यावर 7 दिवसामध्ये खुलासा द्यावा असं ते पत्र आहे. मी काल आपल्याकडे ते दिलेलं आहे पण अजूनपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये पण ऐकत आहे. ग्रामपंचायत आपली आहे. ही प्रशासन दृष्टिकोनातून आपल्याला हा सगळा अनुभव आहे. आज जर आपण विचार केला की ग्रामपंचायतचा जो एखादा फंड थांबला तर तिथे असलेल्या सगळ्या सुखसोयी थांबल्या जातात. तिथे असलेले लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, येणारा तिथल्या कर्मचाऱ्यांचा पगार असेल, जर अशा जर गोष्टी जर असं होत असतील तर संबंधित असलेले सरपंच असो, ग्रामसेवक असो, विस्तार अधिकारी असो, पीडीओ असो, त्यांच्या कारवाई होणे गरजेचं आहे. जेणेकरून त्या ग्रामपंचायतीचा पैसा हा त्या ग्रामपंचायतीला भेटण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला अपेक्षित आहे. येणाऱ्या काळामध्ये अजूनपर्यंत ह्या गोष्टीला किती वेळ लागेल किंवा किती वेळ जाईल ह्याला आपण कुणी सांगू शकत. न्यायप्रति असलेला विषय म्हणता येईल आपल्याला. पण साहेब हे पैसे येणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं, मी नामिनी एवढं नाही आहे, पण एखादा जिल्हा परिषद माफ करा ग्रामपंचायतचं जर अकाउंट चालू करायचं असेल तर त्याला जिल्हा रायगड जिल्हा परिषद सॉरी माफ करा रायगड आयडीसी बँकेमध्ये आपण अकाउंट खोलू शकतो, नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट खोलू शकतो. असा जीआर असून सुद्धा आपण कर्नाळा बँकेत ज्या ज्या अकाउंट खोलले गेलेले आहेत अशा लोकांना आपण तत्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई काहीतरी कुठल्या पद्धतीची कारवाई करावी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.